कष्टकरी शेतमजुरांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या ताराणी चौकातील कार्यालयावर मोर्चा काढला कष्टकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचा पालकमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देत रस्त्यावर ठिया मारण्यात आला महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन आणि शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटना यांच्या वतीनं लालबावटा संघटनेच्या नेतृत्वाखाली सासने मैदान ते ताराणी चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आला कष्टकरी शेतकऱ्यांनी ताराणे चौकातील पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं शेतमजुरांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं भूमिहीन शेतमजुरांना घरासाठी सरकारी जमीन आणि बेघरांना घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये अनुदान मिळावं शेतमजूर किमान कायद्याची पुनर्रचना साठ वर्षावरील भूमिहीनांना मासिक तीन हजार रुपये पेन्शन मिळावी शेतमजुरांची नोंदणी गावचावडी आणि ग्रामपंचायतीमध्ये करावी सर्व शेतमजुरांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करावं रेशन रोख सबसिडीचा निर्णय रद्द करून रेशनवर धान्य देण्याचं धोरण कायम ठेवावं अशा मागण्या करण्यात आल्यात या मागण्यांबाबत लालबावटा संघटनेनं पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती या प्रश्नी बैठक घेण्याचं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलं होतं पण त्याबाबत पुढं काहीच कार्यवाही झालेली नाही बैठक घेण्याबाबत लेखीपत्र मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी व्यक्त केला आंदोलनात भाऊसाहेब कसबे सुरेश सासने अण्णासो रड्डे उत्सला भोसले अरुण मांजरे संजय टेके यांच्यासह कष्टकरी शेतमजूर सहभागी झाले होते